सोराळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी धैर्यशील कदमांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते भाजपात प्रवेश केल्यामुळे चोराडे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार पडले असून येणाऱ्या काळात पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील गावागावातील राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपामय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकाच गावात राष्ट्रवादीचे एक एक गट वेगवेगळे निर्माण करायचे आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आणि गावातील कार्यकर्त्यांना भांडत ठेवायचे. अशा राष्ट्रवादीच्या नेते मंडळांनी कंटाळून पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील गावागावातील कार्यकर्ते धैर्यशील दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कास धरत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणून चोराडे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते बापू शेठ पिसाळ, श्रीकांत पिसाळ, सतीश पिसाळ, वसंत पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ आदीसह चोराडे गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय. नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, पुसेसावळी.